झुंझू मुंजू पहाट, पक्षांचा किलबिलाट, वसुदेवाचा तो मधुर आवाज, टपटप करत जाणारी ती बैलगाडी घोडागाडी कुठेतरी कमी होत चालली का हो? शाश्वत ग्रामीण जीवनाची परंपरा लोप पावते आहे का? माझ्या नजरेच्या कॅमेऱ्यात कैद झालेले बालपण शोधण्याचा मी प्रयत्न करतोय का? शहराच्या त्या गर्दीतून, प्रदूषणाच्या जगातून आलो आहे एका रानवाटेवरती, एका अनोख्या दुनियेत. कष्ट तिथेही आहेत, कष्ट इथे आहेत, पण इथलं कष्ट भाकरी देतो, पैसा नाही. जिला आहे अमृताची चव. सुख पैशात नाही, सुख वस्तूत नाही, सुख निसर्गासोबत जगण्यात आहे. रान पाखरे होऊन सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेले हजारो जिवंत प्रवाह असे उंचावरून कोसळतात धबा धबा. एखाद्या लहान मूल हसत खेळत आईच्या कुशीत जावे, तशी दऱ्याखोऱ्यातून वाट काढत आमची वैतरणा माय सागराच्या कुशीत जाऊन विसावते. त्र्यंबकेश्वराच्या माथ्यावर उगम पावलेली वैतरणा आईच्या गर्भाचे पांग फिंडण्यासाठी पावसाच्या रूपात प्रवाह बनून मायेच्या ओढीने खळखळ वाहत न चुकता अनेक गावांना समृद्ध करून समुद्राच्या कुशीत जाऊन विसावते. दरवर्षी पाऊस हे वचन पाळत अशा या नदी मातेच्या किरणारी वसलेलं आमचं वैतरणेश्वर मंदिर आणि निसर्ग संपदा लाभलेलं स्वच्छ सुंदर कृषी समृद्ध गातेस खुर्द गाव. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या जटेतून निर्माण झालेली गोदावरी आणि वैतरणेचा प्रवाह, त्यातील वैतरणेच्या प्रवाहावर वसलेली शिवशंकराची मंदिर, त्यातीलच आमचं हे वैतरणेश्वर मंदिर, तीन शिवलिंग, गणेश आणि पार्वतीच्या प्रतिष्ठापना असलेलं प्राचीन काळापासून हे मंदिर वैतरणेश्वर शिवरात्री आणि श्रावणात भक्तीच्या पुरात नाहून जातं. वैतरणेच्या कृपेने गावाला दिलेली सुपीक संपदा आणि निसर्गाची उधळण आम्ही आज अनुभवतो आहोत. इथे शाश्वत जीवन जगणारा शेतकरी पारंपरिक हरभऱ्याची आणि भात शेती करतो. भात शेती व्यतिरिक्त शेतात आलेलं पाणी जुलै महिन्यात साठवून त्यात तयार होणाऱ्या शेवाळ्यावर हरभरा, वाल, मूग, तुरी, राई, तीळ अशी सेंद्रिय शेती देखील करतो. आम्ही त्याला रब्बी म्हणतो. बहुधा शेवाळ, गवत, शेण कुजून केली जाणाऱ्या सेंद्रिय शेतीचं कृषी समृद्ध गातेस खुर्द हे आमचं पहिलंच गाव. पारंपरिकतेसोबत इथला शेतकरी बहुपीक पद्धतीत रमला, शेतीचा अभ्यास केला, प्रयोग केले आणि त्यातून त्याने तयार केलेली फुलशेती आज ठाणे, कल्याण, मुंबई फुल मार्केटमध्ये गावाचं नाव करत आहे. इथे शेतीत केलेला कुठला प्रयोग फसला असं झालं नाही, परंतु उत्पादनाला मिळणाऱ्या भावाची अनियमितता आणि शेतीतील आर्थिक गणित यांची बरोबर सांगड घालून हरभऱ्याच्या गावानंतर आता फुलशेतीचं गाव अशी ओळख निर्माण करून इथला शेतकरी न डगमगता ठाम उभा आहे. रासायनिक शेतीला फाटा देऊन पुन्हा पारंपरिकतेकडे वळून सेंद्रिय शेतीचा संकल्प घेऊन या भूमातेचे उपकार फेडण्यासाठी तो सज्ज आहे. हा संकल्प तो गावाला सुबत्तेकडे घेऊन जाईल ह्यात शंकाच नाही. शाश्वत जीवनशैलीबरोबरच शेती आणि कृषी विकासासोबत नवीन पर्याय म्हणून कृषी पर्यटन आणि पर्यावरणपूरक पर्यटन उभं करता येईल का यावर विचारमंथन चालू आहे. या विचारातूनच आपल्या सर्वांना हा छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न. संकल्पना शिवकृपा मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ गातेस खुर्द. व्हिडिओ राधेश्याम मूवीज विकास पाटील गातेस खुर्द. शब्द प्रसाद गावडे, कोकणी रानमाणूस इको टुरिझम, सिंधुदुर्ग. व्हिडिओचा आवाज प्रसाद गावडे. शब्दांकन गणेश पाटील, विशाल पाटील, संदीप पाटील, मुकेश पाटील, निवृत्ती पाटील, प्रशांत पाटील. धन्यवाद.